धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील हे नेहमीच शेतकऱ्यांची समृद्धी आणि तरुणांना रोजगार मिळावा म्हणून झटत आले आहेत. विकासाबरोबर सर्वसामान्य जनतेचे वैयक्तिक हित साधले जावे म्हणून त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक माणसाशी बांधिलकी जोपासली आहे. त्यामुळे असे नेतृत्व बळकट करण्यासाठी जनतेने खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहावे असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ दरबारसिंग गिरासे यांनी धुळे तालुक्यातील गोताणे येथे वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने गोताणे ग्रामस्थ व काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने गावातील ज्येष्ठ नागरिकांना 150 छत्री आणि आदिवासी महिलांना 250 शॉलचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ दरबारसिंग गिरासे यांच्या हस्ते करण्यात आले तर छत्री व शॉलचे वाटप पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे यांच्या हस्ते वाटप झाले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सरचिटणीस डॉ दरबारसिंग गिरासे म्हणाले की आमदार कुणाल पाटील यांनी धुळे ग्रामीण मतदारसंघात प्रत्येक गावात विकासाची कामं पोहोचवून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावं म्हणून सिंचनाची कामं केलीत. जास्तीत जास्त तरुणांना रोजगार देता यावा यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. मतदारसंघातील प्रत्येक माणसाच्या संपर्कात राहून त्यांच्या सुखदुःखात ते सामील होत असतात. सर्वसामान्य गोरगरीब माणसाची वैयक्तिक कामेही ते करीत असतात. या माध्यमातून गावाच्या विकासाबरोबरच सर्वसामान्य माणसाची प्रगती व्हावी हाच उद्देश त्यांचा राहिला आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेने हे नेतृत्व जोपासणे गरजेचे आहे असेही डॉ दरबारसिंग गिरासे यांनी सांगितले. कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ दत्ता परदेशी आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जवाहर सुतगिरणीचे व्हाईस चेअरमन प्रमोदभाऊ जैन यांच्यातर्फे उपस्थित आदिवासी महिलांना बुंदीचे लाडू वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अशोक सुडके, बाजार समितीचे संचालक अर्जुन भाऊराव पाटील, खरेदी विक्रीचे संचालक बापू खैरनार, चिंचवार माजी सरपंच सोमनाथ पाटील, माजी सरपंच हिरामन पाटील, माजी पंचायत समिती सदस्य दिगंबर परदेशी, माजी सरपंच प्रल्हाद मराठे, मनोहर शिंदे, सेवा सोसायटीचे माजी चेअरमन धुडकू पाटील, संचालक महारू पुंजाराम पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनगर समाज महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष चुडामणजी भाऊ पाटील, सेवा सोसायटीचे संचालक आनंदा पाटील, दगडू पाटील, युवा नेते भटू पाटील, अमोल पाटील, चेतन पाटील, मनोहर पाटील, श्रीराम पाटील आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक चुडामण पाटील यांनी तर सूत्रसंचालन भास्कर पाटील यांनी केले.